भाजपातील ज्येष्ठ नेते जे पी नड्डा यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सोमवारी झालेल्या भाजपाच्या संसदीय बैठकीत जे पी नड्डा यांच्याकडे पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. अमित शहा यांनी केंद्रीय गृहमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पक्षाध्यक्ष पद सोडणार अशी चर्चा होती, मात्र त्यांना अध्यक्षपदी कायम ठेवून पक्षात कार्यकारी अध्यक्ष या पदाची निर्मिती करण्यात आली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशामध्ये भाजपानं मिळवलेल्या अभूतपूर्व यशामध्ये नड्डा यांचा मोलाचा वाटा होता. उत्तर प्रदेशमध्ये भाजपानं 80 पैकी तब्बल 62 जागा जिंकल्या आहेत. अमित शहांच्या नेतृत्वाखाली भाजपाने अनेक अभूतपूर्व यश मिळवलं आहे, पण त्यांची गृहमंत्री पदी नियुक्ती केल्यानंतर आपल्याकडील पक्षाध्यक्ष पदाची जबाबदारी अन्य व्यक्तीकडे सोपवावी असं शहा यांनी सांगितलं होतं आणि त्याचनुसार पक्षाच्या संसदीय मंडळाने जे पी नड्डा यांची नियुक्ती पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी केल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं.